नमस्कार, मी कीर्ती नवगरे, सरचिटणीस, खारघर तलोजा मंडल, भाजपा. मित्रांनो, आज या ठिकाणी मी आपल्यासमोर एक व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न केला आहे, कारण खारघर तलोजा मंडल, भाजपा यांची पाण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, खारघर शहरामध्ये 2000 सालापासून सिडको या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू केली. ही डेव्हलपमेंट करत असताना खारघर शहर हे 21व्या शतकातलं शहर म्हणून सिडको या ठिकाणी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होती. परंतु हे सगळं करत असताना सिडकोने खारघर शहरामध्ये राहणाऱ्या किंवा राहायला येणाऱ्या लोकांकरता जी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, त्या संदर्भात जे नियोजन करायचं पाहिजे होतं ते योग्य न केल्यामुळे आज खारघर शहराला नक्कीच पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम, खूप मोठी समस्या पाण्याकरता तयार झालेली आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक छोटा प्रयत्न करणार आहे की नक्की खारघरला सिडको पाणी देतं, म्हणजे सिडको कुणाकडून पाणी घेऊन देतं आणि ते पाणी नक्की किती प्रमाणात देतं आणि पाण्याचा जो हा प्रॉब्लेम झाला आहे, पाण्याचे जो आज त्रास नागरिकांना होत आहे तो का होत आहे, हा थोडासा उहापोह भारतीय जनता पार्टी खारघर तलोजाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर करणार आहे. मित्रांनो, खारघर शहराला आज हेटवणे डॅम या ठिकाणावरून 57 MLD पाणी येणं अपेक्षित आहे. हा हेटवणे डॅम कुठे आहे तर हा आहे पेनच्या बाजूला. हेटवणे या ठिकाणी हा डॅम आहे, तिथून पाणी लिफ्ट केलं जातं आणि ते पाणी जित्याला येतं, जिथे या ठिकाणी पाणी पंप करून वहाळ मार्गे, उलवे मार्गे, सिबडी येथून ते खारघरच्यापर्यंत येतं. खारघरला हे पाणी आलं का खारघरला सेक्टर 11 टाकीमध्ये हे पाणी येतं, तिथून परत ते पाणी पंप केलं जातं आणि ते सेक्टर 26 टाकीला जातं. सेक्टर 11 या टाकीमध्ये आलेलं पाणी सेक्टर 2, 8, 10, 3, 4, 5, 6, 7 या ठिकाणी जातं, तर सेक्टर 26 ह्या ठिकाणी जे गेलेलं पाणी आहे ते सेक्टर 18, 19, 20, 21 तसेच सेक्टर 35 ह्या ठिकाणी ते पाणी दिलं जातं. आता होतं काय, 57 MLD पाणी हे हेटवणेकडून आपल्याला येणं अपेक्षित आहे, परंतु सिडकोच्या एकंदरीत कारभारामुळे हे पाणी जे आहे हे 50 MLD येते. म्हणजे हा 7 MLD जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाण्याचा लॉस होत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त नवी मुंबई महानगरपालिकेकडून आपल्याला पाणी येतं. नवी मुंबईकडून पाणी का येतं तर नवी मुंबईची ज्यावेळेला पाईपलाईन टाकली जात होती त्यावेळेला नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको ह्यांच्यामध्ये एक करार झाला होता आणि ह्या करारानुसार सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेने जेव्हा जेव्हा गरज लागेल पाण्याची, जेव्हा खारघर शहराला गरज लागेल त्यावेळेला पाणी देणं गरजेचं होतं. आज परिस्थिती अशी आहे, 2017 सुद्धा अशा संदर्भात ह्या संदर्भातच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे वॉल सेक्टर 11 या ठिकाणी जे वॉल आहेत ते ओपन केले आणि डायरेक्ट आमच्या टाकीमध्ये सेक्टर 11 टाकीमध्ये पाणी घेतलं होतं सिडकोच्या. त्यावेळेला आम्ही सलग 18 दिवस हे आंदोलन चालवलं आणि मग आम्ही आंदोलन चालवल्यावरती नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मग सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संदर्भात मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन 10 MLD पाणी देणं मान्य केलं. सध्याच्या परिस्थितीनुसार 15 MLD पाणी हे नवी मुंबई महानगरपालिकेकडनं मिळावं असं सिडकोकडनं सांगण्यात येत आहे. परंतु सिडकोच्या MD सुद्धा ह्या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, परंतु नवी मुंबई महानगरपालिका 2 ते 3 MLD पाणी देते, अन्यथा कधीतरी 5 MLD किंवा 6 MLD पाणी देतं. म्हणजे आज खारघर शहराला जी गरज आहे की टोटल सिडकोच्या म्हणण्यानुसार 72 MLD पाणी भेटायला पाहिजे, परंतु जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आज खारघर शहराला 82 ते 85 MLD पाण्याची गरज आहे. कारण इतकी मोठी लोकवस्ती या ठिकाणी राहायला आलेली आहे आता, तर एकंदरीत पाणी 85 MLD जर पाहिजे असेल तर ते 72 MLD जे सिडकोची म्हणणं आहे, मुळात भारतीय जनता पार्टीला हे म्हणणंच मान्य नाही आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की 82 ते 85 MLD पाणी सिडकोने आम्हाला उपलब्ध करून द्यावी. 72 MLD जे पाणी ते सिडकोचं म्हणणं आहे की 72 MLD पाण्यात काम होणार आहे ते होणार नाही, मुळात 72 MLD सांगून आम्हाला जे पाणी अवेलेबल होतं ते 60 ते 65 MLD रोज पाणी अवेलेबल होतं आणि मग इथून खरा सिडकोच्या अधिकाऱ्यांचा खेळ सुरू होतो. हे काय करतात, ज्या ठिकाणावरनं कंप्लेंट आल्या, तक्रारी आल्या का त्या सेक्टरचं पाणी वाढवलं. ह्यांनी सेक्टरवाईज ती सिस्टीम तयार केलेली आहे आणि त्यानुसार ते सेक्टरचं पाणी वाढवतात. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागच्या रविवारी दिनांक 20 मार्च 2022 रोजी आम्ही सर्व भाजपचे नगरसेवक आणि भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी सिडकोचे MD गोल्फ कोर्स या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरती सकाळी 6:30 वाजता
आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, परंतु आम्हाला सिडकोचे MD न भेटता सिडकोचे जॉईंट MD कैलास शिंदे हे त्यावेळेला उपस्थित होते. आम्ही सर्वांनी त्यांना घेराव घातला आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं. शेवटी आंदोलनाच्या नंतरना त्यांनी आम्हाला भेट दिली गोल्फ कोर्स या ठिकाणी, आणि गोल्फ कोर्सच्या ठिकाणी आम्हाला त्यांनी वचन दिलं की मी लवकरात लवकर ह्या संदर्भात मीटिंग लावतो आणि तुमच्या ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु आमचं समाधान झालं नाही. ह्या आंदोलनाच्या दरम्यानच त्यांनी आम्हाला एक माहिती दिली की नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही वेळोवेळी पाणी मागण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नवी मुंबई महानगरपालिका त्याला रिप्लाय देत नाही आहे, त्याला उत्तर देत नाही आहे. आम्ही सिडकोच्या MD चार पत्र दिलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेला की पाणी आम्हाला 15 MLD तुमच्यातर्फे देण्यात यावं, परंतु हे पाणी नवी मुंबई महानगरपालिका देण्यासाठी टाळाटाळ करतं. नवी मुंबई पाणी जे आहे, नवी मुंबई जे आहे ते मोर्बे डॅममधनं पाणी घेतं आणि मोर्बे डॅममधनं ते पाणी खारघर मार्गे नवी मुंबई शहराला जातं. आमची मागणी स्पष्ट आहे की आमच्या शहरातनं जर पाण्याची पाईपलाईन जात असेल तर तुम्ही देणारं पाणी आम्ही मोफत घेत नाही आहे. म्हणजे सिडको ह्याच्या संदर्भात त्यांना चार्ज पे करायला तयार आहे, सिडको त्याचे पैसे भरते, तर नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांचं पाणी द्यावं. जेव्हा की नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाणी तेवढं धरणातून उचलणं आणि ते शहराला पुरवणं ही व्यवस्था त्यांच्याकडे व्यवस्थित तयार आहे. सध्या परिस्थितीमध्ये त्यांनी जोपर्यंत सिडकोकडनं ह्या पाण्याची अरेंजमेंट होत नाही तोपर्यंत त्यांनी हे द्यावं. आम्ही ज्यावेळेला कैलास शिंदे जॉईंट MD यांच्याशी ह्या संदर्भात मागणी केली त्यावेळेला त्यांनी एक मिटिंग घेतली आमची सिडकोमध्ये बुधवारी, आणि त्या मिटिंगमध्ये सिडको नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, आम्ही पदाधिकारी, तसेच MGP अधिकारी, जी प्राधिकरणं आहेत जी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करतात अशा सर्व प्राधिकरणांची त्या ठिकाणी मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आमच्या बऱ्याच नगरसेवकांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या. याकरताच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे तंबी दिलेली आहे. आपण जर हे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला, हा प्रश्न नाही सोडवला, तर खारघरमध्ये जे जे सिडकोचे प्रोजेक्ट तयार होत आहेत, नवीन नवीन कामं सिडकोची येत आहेत, ती होऊ देणार नाही. अशा प्रकारची तंबीसुद्धा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सिडकोने जर हा विषय व्यवस्थित सोडवला नाही तर या ठिकाणी सिडकोचे सर्व प्रोजेक्ट बंद करणार असे या ठिकाणी सांगितलेले आहेत. आमचे युवा नेते समीर कदम यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की खारघरला जे प्रोजेक्ट आहेत, नवीन प्रोजेक्ट जे आहेत सिडकोचे, ते पूर्णपणे बंद करावेत, आहेत त्या लोकांना पाणी व्यवस्थित करावे, त्यानंतरच नवीन प्रोजेक्ट सुरू करावे. नगरसेवक निलेश बावीसकर यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की MIDCचं जे 30 MLD पाणी आज MIDC तलोजाला ह्या ठिकाणी दिलं जातं, तर तिथे आपण खारघरमध्ये तयार होणाऱ्या STP प्लांटमधून वापरलेलं पाणी हे त्या MIDCला दिलं तर 30 MLD पाणी हे खारघर शहराला मिळेल. बुधवारी झालेल्या मिटिंगमध्ये सुद्धा जॉईंट MD यांनी वचन दिलेलं आहे की सिडको ह्या संदर्भात योग्य ते नियोजन करून तिकडचं जे पाणी आहे, जे MIDCला कंपन्यांकरता वापरण्यात येतं पाणी, ते पाणी खारघर शहराला आणि तळोजा ह्या शहराला मिळेल व खारघर शहर आणि तळोजा ह्या ठिकाणच्या STP प्लांटमधनं ट्रीट केलेलं पाणी हे MIDCला तळोजा MIDCमध्ये कंपन्यांना दिलं जाईल, जेणेकरून खारघरमध्ये सुद्धा लोकांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. याचबरोबर अभिमन्यू शेठ यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की सेक्टर 26 MBR ज्या पद्धतीने टँकर भरलं जातं, टँकरचं पाणी भरलं जातं, पूर्वी हे पाणी सेक्टर 11 MBR भरलं जायचं, ते आता सेक्टर 26 MBR भरल्यामुळे लोकांना त्या सेक्टर 18, 19, 20, 21 या ठिकाणी जे पाणी मिळत होतं ते कमी भेटायला लागलं आहे. पूर्वी जे पाणी 5 तास भेटत होतं ते आता 3 ते 4 तास भेटतंय. त्यामुळे त्या सेक्टर 26 MBR टँकरमध्ये जे पाणी भरून लोकांना वाटलं जातं जिथे पाणी कमी आहे, तर ते 26 MBR पाणी भरणं, टँकरचं पाणी भरणं हे बंद करावं ही मागणी केली आहे. ही सुद्धा मागणी सिडकोने मान्य केलेली आहे. तसेच नगरसेवक प्रवीण पाटील यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की सिडकोने शहर वसवताना किंवा आतासुद्धा सिडको खारघर शहराला 24 तास पाणी पुरवठा करते, हे जे सगळीकडे बातमी पसरवण्याचं काम करते हे सिडकोने बंद करावे. खारघरची सद्य परिस्थिती काय आहे ती जनतेसमोर मांडावी, ती सर्व ठिकाणी मांडावी, जेणेकरून लोकांना खारघरमध्ये पाणी पाण्याचा तुटवडा आहे ह्याची जाणीव होईल. सिडकोने मोठेपणा बंद करून स्वतःचं जी ॲड करण्याची जी आहे की पाणी 24 तास आहे हे बंद करावं. ज्या दिवशी 24 तास पाणी देणं सिडकोकडनं सुरू होईल त्या दिवशी सिडकोने ते सुरू करावे. जॉईंट MD श्री कैलास शिंदेसाहेब यांनीसुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि त्यांनी सांगितलं आहे सिडकोच्या एकूण धोरणामध्ये ह्या संदर्भात वेळीच बदल करू.
पनवेल महानगरपालिकेचे सभापती श्री नरेश ठाकूर यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे. टँकरमध्ये जे पाणी भरून दिलं जातं ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. पाण्याचे टँकर भरले जातात, सोसायटीकडनं ज्या वेळेला फोन येतात ते फोन आल्यावरती अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जातं की दुपारपर्यंत पाणी येईल, परंतु त्यांना पाणी मिळत नाही. आणि मग नंतर ना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बाहेरनं कॉल जातात की आमच्याकडे टँकर अवेलेबल आहे तो घ्यावा, परंतु ते टँकर जो भरलेला असतो तो सिडकोच्याच पाण्याने भरलेला असतो, म्हणजे सिडकोकडनं आलेल्या पाण्याने भरलेला असतो. ह्या जो मोठा भ्रष्टाचार आहे तो सुद्धा नगरसेवक सभापती नरेश ठाकूर साहेब यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला. अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्यात शब्द दिलेला आहे की ह्यात सुद्धा योग्य ती कारवाई करू. तसेच युवा नेते अमर उपाध्याय यांनी सुद्धा एक विषय मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार खारघरमध्ये या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहे सिडकोचे, ते लोकांना सोसायटीत जातात आणि सांगतात की आपली पाईपलाईन खूप वरती आहे त्यामुळे पाणी येत नाही आहे, तर तुम्ही पाईपलाईन खाली करून घ्या, त्यामुळे सोसायट्यांना डिपॉझिट एक्स्ट्रा भरावे लावतात, काम करण्याचे एक्स्ट्रा 50,000 ते 1,00,000, कुणाचे 2,00,000 भरायला होतात. गेले 5 ते 10 वर्ष सिडकोने अशा पद्धतीने सोसायट्यांकडनं पैसे उकळण्याची जी कामं केलेली आहेत, या संदर्भात आमचे युवा नेते अमर उपाध्याय यांनी आवाज उठवला आणि ह्या संदर्भात सिडकोला सांगितलं की वेळीच लक्ष घालून ज्यांनी ही सगळे पैसे वसूल केलेले आहेत, अशा पद्धतीने लोकांकडनं पैसे घेतलेत, अशा लोकांची यादी बनवा आणि त्यांचे पैसे सिडकोने परत करावे. जॉईंट MD कैलास शिंदेसाहेब यांनी सुद्धा वचन दिलेलं आहे की असा जो काही भ्रष्टाचार झाला असेल तो शोधून काढू आणि ह्यापुढे कुठल्याही सोसायटीने अशा पद्धतीने काम करण्याची गरज नाही. जर अशी कुणी काम करण्याची गरज आहे असं सांगण्यात आलं तर डायरेक्ट मला संपर्क करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज आम्ही सुद्धा नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जर पाण्याच्या संदर्भात असं कुणी जर तक्रार दिली तर कृपया आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधावा. नगरसेविका अनिता वासुदेव पाटील यांनी सुद्धा मागणी केली की खारघरला उलवे मार्गे जे एक पाणी येतं तसंच वहाळ मार्गे कामोठे मार्गे एक दुसरी पाईपलाईन आलेली आहे, तर ह्या पाईपलाईनला डॅमपासून हेटोणे डॅमपासून ते वहाळपर्यंत नवीन पाईपलाईन टाकावी अशी मागणी केलेली आहे. त्या संदर्भातसुद्धा जॉईंट MD यांनी वचन दिलेलं आहे की ही नवीन पाईपलाईन येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्याच्या संदर्भातलं टेंडर काढून नवीन पाईपलाईन टाकून देऊ असं त्यांनी वचन दिलेलं आहे. सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ह्या केलेल्या मागणीमुळे तसेच आमचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनीसुद्धा या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या प्राधिकरणाकडनं पाणी घेता ह्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे, तुम्ही सर्व प्राधिकरणांशी चर्चा करा. खारघरला सद्यस्थितीमध्ये कमीत कमी 30 MLD पाण्याचा तुटवडा आहे, तो योग्य वेळेत पूर्ण करून द्या, अन्यथा आम्ही ह्या संदर्भात आंदोलन करू. जॉईंट MD यांनी शब्द दिलेला आहे की 20 एप्रिलपर्यंत आम्ही पाणी इतर प्राधिकरणाकडनं उपलब्ध करून देऊ. 20 एप्रिलनंतर ना जर हे पाणी उपलब्ध झालं नाही तर नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या संदर्भात परत आंदोलन करण्यात येईल. या ठिकाणी विरोधकसुद्धा पाण्याच्या विषयावरून राजकारण करताना दिसत आहेत, विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांना या संदर्भात मागणी करावी. आज पाण्याच्या संदर्भात आंदोलन करत असताना भाजपला या ठिकाणी ते टार्गेट करण्याचा जो प्रयत्न करतात हे पूर्णपणे राजकारण आहे. शिवसेनेचे मंत्री नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना सिडकोच्या माध्यमातून वेळोवेळी ह्या संदर्भात पाठपुरावा केला आहे, परंतु ते सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत. राजकारण म्हणून जर ते दुर्लक्ष करत असेल तर त्यांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. तसेच राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे मंत्रीसुद्धा या ठिकाणी कोणीही लक्ष घालायला तयार नाही आहे, कारण की पनवेल महानगरपालिकेत त्यांची सत्ता नाही आहे. म्हणून या ठिकाणीच्या लोकांना जर पाण्याविना ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं होत असेल तर महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, या ठिकाणी आज मी निक्षून सांगतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सत्य परिस्थिती पाण्याची काय हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात विरोधी पक्षाची लोक या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या येणाऱ्या निवडणुका पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा जो लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही विरोधी पक्ष करत आहेत त्याच्यावरनं लोकांना सत्य परिस्थिती काय ही कळावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी जरी सत्ताधारी असेल तरी खारघरचे पाणीपुरवठा विभाग हा अजूनही सिडकोकडे आहे आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सिडकोला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या माध्यमातून पाण्याची योग्य ती पुरवठा करून द्या तरच आम्ही तो हस्तांतरण करून घेऊ, अन्यथा आम्ही तुमच्या दरवाज्यातच आंदोलन करण्याकरता नेहमी या ठिकाणी उपस्थित राहू. सिडकोने मी त्याची जबाबदारी समजून
पाण्याचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित सोडवावा आणि त्यानंतरच तो आम्ही पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा. जॉईंट MD कैलास शिंदे यांनी सकारात्मक आम्हाला त्या दिवशी चर्चेमध्ये उत्तरं दिलेली आहेत. आम्हाला विश्वास आहे या संदर्भात ते आम्हाला योग्य मार्गदर्शन करून योग्य ते खारघरच्या जनतेचे पाणीपुरवठा करतील. येणाऱ्या 20 एप्रिलपर्यंत त्यांनी शब्द दिलेला आहे की खारघरच्या एकंदरीत पाणीपुरवठ्यामध्ये आता जे 55 ते 60 ML पाणी येते ते अंदाजे 70 ML पाणी करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. आम्ही 20 तारखेपासून रोज टाकीवरती सेक्टर 11 टाकीवरती जाऊन मोजणार आहोत की नक्की खारघर शहराला पाणी किती येते. जर त्याच्यामध्ये कमी येत असेल तर परत नवी मुंबई महानगरपालिकेचं वॉल्व या ठिकाणी ओपन करू आणि खारघर शहराला पाणी देण्याचा प्रयत्न करू. 20 एप्रिलपर्यंत आम्ही टाईम दिलेला आहे. आम्हाला विश्वास आहे 20 एप्रिलपर्यंत सिडको जॉईंट MD ह्यात नक्की पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवतील. ह्याचबरोबर हा माझा आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि आपल्या काही समस्या मांडायच्या असतील किंवा आपल्याला काही या ठिकाणी सुचवायचं असेल तर या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. येणारा व्हिडिओ हा पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भात असणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भात काही विरोधी पक्ष जाणून बुजून भारतीय जनता पक्षाचं नाव ह्यात बदनाम करण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याच्यावरती सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच करेन आणि आपल्याला भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.